अवकाळी पावसामुळे कडबा भिजून शेतकऱ्याचे मोठे नुकसान. सातारा संगमनगर येथील शेतकऱ्यांकडून कडबा वाळवण्याचे काम सुरू. बोगस दाखले देणारा तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. स्वाभिमानीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी. सातारा शहरालगत असणाऱ्या सोनगाव कचरा डेपोत सातारा नगरपालिकेकडून 4000 वृक्षाची लागवड. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली माहिती. सेट्री संस्थेचा पुढाकार. सातारा तालुक्यातील करदोशी येथे पंजाबमधील गोळीबारात वीरमरण आलेल्या जवान तेजस मानकर याच्यावर शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार. कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचे युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. खटाव तालुक्यातील पडळ येथे 1,43,00,000 पाणी पुरवठा योजनेचे सरपंच मनीषा सानप यांच्या हस्ते झाले संपन्न. कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव नजीक बोरजाईवाडीत 20 अंगावर पडून मृत्यू झालेल्या शेतकरी देवानंद यादव यांच्यावर मूळ गावी गोवे येथे झाले अंत्यसंस्कार. कोरेगावचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांची लोणंद येथे बदली. पोलीस कर्मचाऱ्यांनी दिला निरोप. सातारा प्रांताधिकाऱ्यांच्या बदली स्थगिती. जिल्हा पुरवठा अधिकारीपदी वैशाली राजमाने यांची नियुक्ती. सातारा तालुक्यातील अतीत येथे सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर बोरगाव पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मध्य मालकाला जप्त. खट्टाव तालुक्यातील पळसगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ. कराड शहर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी आमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चातून करणार पानंद रस्ते. शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे करण्यात आले आवाहन. फलटण तालुक्यातील फरतडवाडी येथे महावितरणच्या डीपीतून तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी नेली चोरून. कराड तालुक्यातील शिवडे येथील ग्रामदैवत श्री बहिरुनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन. कराड तालुक्यातील पिंपरी येथे मंजूर विकास कामाची मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. खट्टाव तालुक्यातील चोराडे येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत बहिरुनाथ यात्रा उत्साहात संपन्न. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी. काँग्रेस नेते रणजित सिंह देशमुख यांचे खटाव तालुक्यातील डांबेवाडी येथे प्रतिपादन. कराड तालुक्यातील कोंबडवाडी येथे कुस्ती मैदानास उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मानाची कुस्ती संपन्न. वाई तालुक्यातील चिखलीत अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान तर घरावरील पत्रे देखील उडाले. पाटण तालुक्यातील वाठार येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ. युवा नेते सारंग पाटील यांच्या उपस्थितीत पडला पार. सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना. घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात. चालकाचा जागीच मृत्यू. सातारा कास मार्गावर योतेश्वर घाटाच्या उतारावर डंपरचा ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शिवशंकर संभाजी भोसले वय 30 मूळ राहणार ओस चालबुगी जिल्हा लातूर असे अपघातात मृत्यू झालेल्या डंपर चालकाचे नाव. शिवशंकर भोसले हा डंपर चालवत योतेश्वर घाटातून साताऱ्यात येत होता. घाट रस्त्यावरून येत असताना पॉवर हाऊस जवळ आल्यानंतर डंपरचा ब्रेक फेल झाला. डाव्या बाजूला दरी आणि काही घरे होती. यावेळी अचानक ब्रेक फेल झाल्याने चालक शिवशंकर याने डंपर डोंगराला धडकविला. हा डंपर उतारवर असल्यामुळे डंपरचा वेग वाढला. त्यामुळे डंपर डोंगराला जोरदार धडकला. या अपघातात चालक शिवशंकर भोसले याचा जागीच मृत्यू झाला. दिलेली माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.